एक पाऊल पुढे नमस्कार मी अमोल जोशी रोकठोक मध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मराठी सिनेमा हा मोठी परंपरा असलेला अभिमानाचा विषय पण सध्या मराठी सिनेमा हा मराठी माणसाचा वेगळ्या अर्थानं वीक पॉइंट ठरताना दिसतोय मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्स मिळत नाहीत ही तक्रार गेल्या काही वर्षात अनेकदा करण्यात आली त्याची निमित्त वेगवेगळी असतील कारणही कदाचित वेगवेगळी असतील मात्र मल्टीप्लेक्स आणि मराठी सिनेमाचं सूत म्हणावं तसं जुळत नाही हे मात्र वारंवार दिसून आलंय सध्या निमित्त ठरलंय तानी या सिनेमाचं हा सिनेमा प्रदर्शित झालाय मात्र त्याला मल्टीप्लेक्स मिळत नाहीये मराठी चित्रपटांना गर्दी होत नसल्याचा मल्टीप्लेक्स मालकांचा दावा मात्र कायम आहे त्यामुळे मल्टीप्लेक्स आणि मराठी सिनेमाचं सूत जुळवायचं तरी कसं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा टाकलाय ही समस्या मराठी सिनेमांपुढंच का उभी राहतीये हिंदी सिनेमांच्या आर्थिक ताकदीपुढे मराठी शक्ती कमी पडतीये का मराठी प्रेक्षकांची मानसिकता याला किती कारणीभूत आहे काही विशिष्ट सिनेमे आणि निर्मात्यांनाच ही अडचण येतय का आणि यावर उपाय काय यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया मल्टीप्लेक्सची सुलतानी या खास कार्यक्रमात आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सध्या या विषयावर चर्चा करण्यासाठी जे निमित्त ठरलेलं आहे तानी हा सिनेमा या सिनेमाचे दिग्दर्शक संजीव कोलते संजीवजी स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अमेय खोपकर अमेय खोपकर यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर कशा प्रकारे चित्रपटांसाठी चित्रपटातल्या कलाकारांसाठी मनसे गेल्या काही दिवसांपासून आवाज उठवते याच्या बातम्या सुद्धा आपण बघतो आहोत त्याचबरोबर ठाण्यातून प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आपल्यासोबत आहेत विजय चव्हाण यांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरजच नाहीये ज्या काळी मल्टीप्लेक्स सुद्धा नव्हते त्या काळापासून महाराष्ट्र विजय चव्हाण यांना ओळखतो आहे विजयजी तुमचंही स्वागत या चर्चेमध्ये आणि काही वेळातच प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक केदार शिंदे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजचा रोखोक प्रश्न आजचा प्रश्न आहे मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना सापत्न वागणूक मिळतीय का या विषयावर रोखोक कार्यक्रमामध्ये आपलं मत मांडण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश झी चोवीस तासवर तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर चोवीस तास डॉट कॉमवर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर लोकांनी काय कौल दिलाय आणि या चर्चेला आपण सुरुवात करतो हो, आहोत संजीव कोलते यांच्यापासून संजीवजी हा विषय तसा मराठी माणसाला नवा नाहीये पहिल्यांदाच असं कुणीही ऐकत नाहीये की मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स मिळत नाहीये नेमकी समस्या काय झालेली आहे मल्टिप्लेक्स मा मिळत नाही मराठी सिनेमाला विशेषतः तुमच्या सिनेमाला याला नेमका दोष कोणाचा आहे मल्टीप्लेक्स मालकांचा दोष आहे सिनेमाचा दोष आहे निर्मात्यांचा दोष आहे की या सिस्टीमचाच दोष आहे नाही तर निर्मात्यांचा दोष आहे असं जर का आपण म्हणायला गेलो तर मग महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट निर्माण करणंच दोष म्हणजे आपण दोषी आहोत असं आपल्याला म्हणायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मराठी चित्रपट निर्माण करत असाल आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर थिएटर मिळणार नसतील तर याच्यासारखी मोठी दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही असं मला वाटतं ताणीबद्दल जर बोलायचं झालं तर हा अतिशय चांगला समाज प्रबोधन करणारा अतिशय तांत्रिकदृष्ट्या चांगला कथेदृष्ट्या चांगला असा हा मराठी चित्रपट आहे जो म्हणजे मराठी चित्रपट हे सा, सातत्याने अतिशय सकस आणि चांगले चित्रपट झालेले आहे या दोन तीन वर्षांमध्ये हे आपण सिद्ध केलेलं आहे की राज्य पात राष्ट्र पातळीवर सुद्धा आपल्याला बक्षीस मिळालेले आहेत चित्रपट म्हणजे याच असं असतं की चित्रपट चित्रपटाचा चित्रपट दर्जा कसा आहे हे अल्टिमेटली प्रेक्षक ठरवतील कारण असतं का नाही मुळामध्ये असं असतं की तुम्ही चित्रपट निर्माण केल्यावर तुम्ही कडे जाता त्याला तुम्ही सांगता की भाई आम्हाला अमुक अमुक थिएटर हवे आहेत ज्याची एक यंत्रणा आहे मग डिस्ट्रीब्युटर हे मल्टिप्लेक्स वाल्यांना सांगतो दुर्दैव असं आहे की आपल्याला मल्टीप्लेक्सची जी काय तारीख मिळते समजा शुक्रवारी पिक्चर जर तुमचा चित्रपट रिलीज होणार आहे म्हटल्यावर ते मंगळवार संध्याकाळपर्यंत तुम्हाला टांगून ठेवतात मराठी निर्मात्यांना कधीही वेळेत तारखा मिळत नाही जाहिरातीचं प्रेक्षक बघत असतील तर त्याच्या आधी मिळतो त्यांना आधी मिळतात भाई म्हणजे सलमान खानचा चित्रपट दर ईदला रिलीज होतो त्याला चित्रपट मिळतात त्याला थिएटर्स मिळतात मोठ्या मोठ्या लिस्ट त्या लोकांच्या असतात फक्त मराठी चित्रपटांना ते मिळत नाही मंगळवार रात्रीच्या नंतर शुक्रवारच्या चित्रपटाचा रात्री मंगळवारी रात्री ते लॉक केला जातो बुधवारी तुम्हाला ते कळतं आणि बरेच वेळा ते तुम्हाला असे थिएटर्स देतात की जिथे मराठी ऑडियन्स पण येऊ शकत नाही सकाळचे शो देतात दुर्लक्ष केल्या जातात मल्टीप्लेक्स पण पण ह्याचं कारण काय म्हणजे असं का करतील वाले असा एक साधा बेसिक प्रश्न आहे की त्यांना जर व्यवसाय करायचा आहे त्यांना पैसा कमवायचा आहे हो तर अशा प्रकारे ज्या शोला प्रेक्षक येणार नाहीत अशा ठिकाणी मराठीचा खेळ जाऊन ते काय मिळवतात कारण त्यांना हे प्रू करायचं असतं की मराठी चित्रपट चालत नाही चालकांना प्रू करायचं असं त्यांना प्रूव्ह करायचं याची उदाहरण आहे माहिती एक्झाम्पल्स नागपूरला पीव्हीआर मध्ये शो सुरू होता मराठीचा आमचा नव्हता हो पण आपल्या मराठीत निर्माताच होता आणि आपला मराठी निर्माता आपला मराठी निर्माता आहे त्याच्या शो मध्ये एसी बंद करण्यात आलं जेणेकरून लोक हैराण झाले आपल्या इथे पीव्हीआर मध्ये किंवा बाकी मल्टीप्लेक्स मध्ये मराठीचे स्टँडिस किंवा बोर्ड अशा ठिकाणी लावलेले असतात ला की जिथे नॉर्मल लक्षण लोक युरिनलच्या यूर, बाजूला इकडे असे दुर्लक्षित ठिकाणी लावण्याचं काम असतं नाही म्हणजे मल्टीप्लेक्स वाले जे तेच लावतात ना बोर्ड आपले स्टँडिस लावतात बोर्ड लावतात ते असे दुर्लक्षित ठिकाणी लावल्या जातात की जिथे लक्ष जाऊ नये मराठी चित्रपटाच्या त्यामुळे असं होतं ना की मराठी चित्रपटाला हिन दर्जा लेखला जातो त्यामुळे मग मराठी चित्रपट केलं असं मत आहे आम्ही खोपकर तुम्हाला हे पटतंय का मुळात हा जो दावा करताय संजीव कोलते कारण तुम्ही अशा अनेक समस्यांना हात घातलेला आहे तुम्ही मल्टीप्लेक्स मालकांना चालकांना भेटलेला आहात निर्मात्यांशी तुमचा जवळून संबंध आहे मल्टिप्लेक्स चालक असं का करत असावेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन झाल्यानंतर आदरणीय uh, राजसाहेबांनी एका मनसे चित्रपट सेनेच्या विषयी uh, सांगितलं होतं oh. की यांना निवेदनाची भाषा कळत नाही यांना पत्राची भाषा कळत नाही यांना चर्चेची भाषा कळत नाही यांना फक्त कळतं ते खळ आणि खटॅक चित्रपट सेनेकडे तक्रार केलं की आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत आणि त्या त्या वेळेला मनसे चित्रपट सेनेचे पदाधिकारी आमचे सगळे सहकारी आदरणीय म्हणजे आदेशानुसार त्या त्या थिएटरवर जाऊन आम्ही धडक दिली होती आणि जसं आता यांनी सांगलं की स्टँडिस लागत नाहीत स्टँडिस कुठे बाथरूमच्या ठिकाणी ठेवल्या जातात कुठे साईडला ठेवले जातात अगदी हिंद दराची वागणूक मराठी चित्रपटांना दिली जाते तर त्या त्यावेळी आम्ही हे बघत आलेलो आहोत की त्याचे स्टँडिस हे प्रथमदर्शनी असायला हवेत मग तुम्ही आणि मला असं वाटतं की हे चुकीचं समज आहे लोकांचा की मराठी चित्रपट बघायला लोक प्रेक्षक प्रेक्षक गृहामध्ये जात, जात नाहीत लोक चांगले चित्रपट बघायला जातात मराठी चित्रपट बघायला लोक थिएटरमध्ये जातात तुम्ही गेला काय बघितलं असेल तुम्ही थिएटरच दिले नाही तर ताणीसारखा एक वेगळा विषय म्हणालेला चित्रपट बघायला लोक जाणार कशी म्हणजे तुम्ही गेला काय म्हटलं असं की कोकणस्थ असेल किंवा इतर बालक पालक असेल अनेक असे अनेक 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 नाही म्हणजे असे बहुतांश मल्टीप्लेक्स मला नाही मला एक गोष्ट थिएटर मल्टीप्लेक्स ओनरशी कळत नाही की यांना दरवेळेला यांच्या काचा फोडल्याशिवाय डोळे उरत नाहीत का म्हणजे प्रत्येक वेळेला मनसेने आंदोलन करायचं मग एखाद्या चित्रपट आता म्हणजे तानीच उदाहरण घ्या तानी ह्या चित्रपटाला हे गेले किती दिवस भांडतात मला माहिती नाही हा विषय माझ्याकडे गेले दोन दिवसापूर्वी आला माझ्याकडे विषया म्हणजे खूप सातत्याने प्रयत्न केले जसं चित्रपट मी माझा माझा पूर्ण होऊन हा विषय माझ्याकडे दोन दिवसापूर्वी आला पण ह्यांचं मल्टीप्लेक्सचं होतं बुकिंग यांचं सुरू होतं काहीतरी मंगळवारी का बुधवारी माझ्याकडे हा हा विषय आल्याच्या नंतर मी स्वतः या पीव्हीआर आणि सिनेम्या जे काही मल्टिप्लेक्स थिएटर्स आहेत यांच्या मॅनेजमेंटला मी फोन केलेला आहे आणि त्यांना मी सक्त ताकीद दिलेली आहे की बुधवारी तुमचं बुकिंग जर का सुरू होतं तुम्ही बुकिंग ठीक आहे जर का बुधवार एक मिनिट बुधवार ताण्या चित्रपटला थिएटर्स मिळाले नाही तर निवेदन नाही चर्चा नाही फक्त कळ आणि कटॅक चोवीस तास एक पाऊल पुढे